बाहुली शाळा। आज आम्ही एका नवीन शाळेला भेट द्यायला निघालो होतो, एका अशा शाळेला ज्या शाळेचं नाव बाहुली शाळा होतं। आम्ही सगळेच खूप एक्साइटेड झालो होतो, कारण आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की त्या शाळेचं नाव बाहुली शाळा का पडलं। तसे आम्ही ठरवलं की आज ह्या विषयावर डायरेक्ट टीचरनाच विचारायचं, कारण आम्ही शाळेचे आदर्श विद्यार्थी म्हणून ओळखले जात होतो, म्हणून तेही आपल्याला सगळं सांगतील असं आम्हाला वाटलं होतं। आम्ही फक्त सातवीला होतो। बघता बघता एका तासाच्या आमच्या चाली प्रवासानंतर ती शाळा आता जवळ आली होती। तसे आम्ही पाहिले की तिथे आणखीही खूप शाळा येऊन जमा झाल्या होत्या। आम्हाला सर्वांना एका रांगेत उभे केले होते, प्रार्थना घेतली आणि नंतर आम्हा सर्वांना तिथे खाली बसवलं। शिक्षक भाषण देऊ लागले। आम्ही आता जरा बोरच झालो होतो, आम्ही एका विशेष क्षणाची वाट पाहत होतो। तेवढ्यात माझं लक्ष माझी मैत्रीण आरतीकडे गेलं। ती कुठेतरी अगदी नजर रोखून पाहत होती, पण कुठे म्हणून आम्ही तिच्या दिशेने पाहिलं तर ती एका बंद असलेल्या वर्गाच्या जवळ एका खिडकीकडे पाहत होती। आम्हाला वाटले ती आमची गंमत करत असणार, म्हणून आम्ही त्याकडे जास्त लक्ष दिले नाही। पण बराच वेळ होऊन गेला तरी ती तिकडेच पाहत होती। अजून मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला खुणावले आणि आम्ही तिला पाठीमागून हलवले तरी तिला त्याचा काहीच फरक पडला नाही, ती अजूनही तिकडेच पाहत होती। आता मात्र सगळेच तिच्याकडे पाहू लागले, कारण टीचर उभं राहण्यासाठी सांगत होते आणि ही खाली बसली होती, ती तिकडेच पाहत होती। सगळे तिच्या जवळ आले आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागले, पण ती उठायला तयारच नव्हती। कुणाला काहीच समजत नव्हते की ती अशी का करत आहे। तसे टीचर बोलले की तिची तब्येत ठीक नसेल, तिला घरी जायला हवे आणि तिच्या घरी फोन करून तिला घेऊन जायला सांगितले। तोवर तिला एका वर्गामध्ये बसवले आणि परत आम्ही टीचर काय सांगत होते ते लक्ष देऊन ऐकू लागलो। तेवढ्यात आम्ही आरतीबद्दल तर विसरूनच गेलो होतो। मी सहज तिला ज्या वर्गामध्ये बसवले होते त्या खिडकीकडे पाहिले तर ती तिथे नव्हती। मी घाबरून सगळ्यांना सांगितले की ती तिथे नाही म्हणून। तसे आम्ही सगळेच तिला शोधू लागलो, प्रत्येक वर्गामध्ये जाऊन तिला शोधू लागलो। शेवटी मी आणि माझी फ्रेंड दीपा वैतागून शाळेच्या परिसरात तिचा शोध घेतला। आम्ही आता शाळेच्या पाठीमागे आलो होतो आणि पुढे जे आम्ही पाहिले ते पाहून आम्ही पुरते हादरून गेलो। माझी फ्रेंड आरती ही शाळेच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीजवळ एकटीच उभी राहून काहीतरी बोलत होती आणि तिने आमच्याकडे पाहिले। तसे ती विचित्र असा आवाज काढू लागली, ती रागात आमच्याकडे पाहू लागली। आम्हाला काहीच समजत नव्हते की ती तिथे काय करते आणि असं का वागत आहे। ती कुणाशी बोलत होती काहीच समजत नव्हतं। काही समजायच्या आत ती त्या विहिरीवर उभी राहून उडी मारायचा प्रयत्न करू लागली। तेवढ्यात आम्ही तिच्यापर्यंत पोहोचलो आणि तिला ओढून पाठी घेतलं। आम्ही जोरजोरात ओरडू लागलो। सगळे आमच्या दिशेने पळत आले आणि काय झाले ते विचारू लागले। तसे आम्हीही सगळे काही सांगितले। आता हा वेगळाच काहीतरी प्रकार आहे हे त्यांच्या पण लक्षात आले होते। तेवढ्यात तिथे त्यांच्या घरचे पण पोहोचले। तिथली गर्दी पाहून तेही धावत तिथे आले आणि आरतीला पाहून घाबरून गेले। ते काय झाले असं विचारू लागले। तसं टीचर सर्व काही सांगू लागले। ते पण खूप घाबरून गेले होते आणि खरं तर आम्हाला पण आरतीची खूप काळजी वाटू लागली होती। आज आम्ही वेळेत आलो नसतो तर आरतीने खरंच तिथे उडी मारली असती। आम्ही तिची ती अवस्था पाहून खूप घाबरून गेलो होतो। तिथे जमा गर्दी पाहून आसपासची लोक पण तिथे जमा झाली होती। त्यातलाच एक माणूस पुढे आला आणि म्हणाला, हिला पण तिने तिच्या वशमध्ये केले की काय। तसे आम्ही सगळेच त्या माणसाकडे पाहिले आणि मी विचारले, हिला पण म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला, आणि अजून कुणाबरोबर असं काही घडलं होतं का। तसा तो जरा थांबला आणि थोडं अडखळतच म्हणाला, असं झालं होतं एका मुलीबरोबर, पण ती आता जिवंत नाहीये। तो म्हणाला, ह्या ठिकाणी एक आत्मा फिरते, पांढरी साडी घालून। ती एक शिक्षिका होती
जी हा शाळेत मुलांना शिकवत होती। एके दिवशी काही मुलींनी त्यांची मस्करी म्हणून त्यांना खोटं सांगितलं की तुम्हाला कोणीतरी विहिरीजवळ बोलावलं आहे, आणि त्या बाई आल्या आणि इथे येऊन इकडे तिकडे पाहू लागल्या। त्या ह्याच विहिरीजवळ येऊन थांबल्या। त्यांनी आत पाहिलं आणि त्यांचा तोल गेला। त्या विहिरीच्या आत पडल्या। त्या तिथे गेल्या आहेत ते कुणालाच माहीत नसल्याने तिथे त्यांना वाचवायला कोणीच आले नाही आणि त्या मरण पावल्या। तेव्हापासून ती इथे रोज फिरताना दिसते आणि तिच्या फेऱ्यामध्ये जो कोणी सापडेल ती त्याला नाही सोडत। पण मग बाहुली शाळा त्याचा काय प्रकार आहे, मी मध्येच विचारले। तसे ते सांगू लागले की त्याच्यानंतर शाळा बंद ठेवण्यात आली होती। काही दिवसांनी शाळा सुरू झाली, पण संध्याकाळनंतर कोणी तिथे फिरकत नसे किंवा थांबत नसे। शाळा सुटली की सगळे घरी निघून जात। पण एके दिवशी शाळेत गॅदरिंग होतं आणि एका मुलीला त्यासाठी पांढरी साडी हवी होती। तिला तिच्या आईने ती नाही दिली म्हणून ती इथे रडत बसली होती। त्यात अंधार पडायला लागला होता याची तिला जाणीव पण नव्हती। त्या दिवशी अमावस्या होती। ती रडत असताना पांढऱ्या साडीमध्ये एक 25 ते 30 वर्षाची बाई तिच्या जवळ आली आणि म्हणाली, काय झालं बाळ, का रडत आहेस? तशी ती रडत रडतच सांगू लागली की तिला पांढरी साडी हवी आहे। ती बाई गालात हसत म्हणाली, एवढंच ना, मी देते की, पण मग माझी एक अट आहे, ती अशी की तू मला ती साडी परत इथेच आणून द्यायची। तशी ती तयार झाली आणि हो म्हणाली। ती बाई पण खुश होऊन हसत म्हणाली, मी घेऊन येते साडी। तिने पांढरी साडी तिला आणून दिली आणि ती मुलगी ती घेऊन घरी आली। तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता। बागुलबुवा चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील। इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।